त्यातील हीच विनंती आहे की ह्या सगळ्या जी जागा खराब आहे त्याची सगळ्यांनी सा साफसफाई केली पाहिजे तसंच या गटऱ्यांची व्यवस्थाही केली पाहिजे त्यातून अनेक प्रकारचे ग हे आजार होत आहेत त्यामुळे ना ह्या स्वच्छतेमुळे स सगळीकडे मच्छर मच्छर होत आहेत तसंच त्या मुलांनाही त्यांचे प्रॉब्लेम होत आहेत मुलांनाही चिकनगुन्ह्याची स्वतः माझ्या मुलाला सुद्धा झाला होता त्याच्यातून आम्ही या परिस्थितीत सगळ्यांनी आम्ही गेलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे याने काय त्रास होतो येतो तो, तो आम्ही भोगलेला आहे पारनेर नगरपंचायत आरोग्य खात्यामार्फत जो निधी आहे तो पारनेर गावाच्या साफसफाईसाठी खर्च करत आहे कोट्य आजपर्यंत एक ते दोन वर्षात कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत महिन्याला अकरा ते बारा लाख रुपये बिल काढलं जातं आणि साफसफाई ही फक्त कागदावरच केली जाते आज आपण पारनेर गावातील बाजारतळे या ठिकाणी आहोत इथं पाताळेश्वर महादेव मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या जा आसपास जर आपण बघितलं तर म्हणजे साफसफाईवाला माणूस कधी आजपर्यंत आलाच नसेल ही परिस्थिती आज इथं दिसून येते पाणीसुद्धा पार पाण्यावर डास बसलेले आहेत मोठ्या प्रमाणात गवत उगलेलं आहे दारूच्या इथं पडलेल्या आहेत फक्त शासकीय निधी कागदावरच खर्च करायचा हे पारनेर नगरपंचायतने एवढ्यात अवलंबलेलं दिसतंय ते जे वसूलसेवक आहेत ते वसूलसेवक ह्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना पार्टनर आहेत की काय असा प्रश्न पारनेर गावातील जनतेला कायम पडत असतो आज आपण पारनेर बाजार समितीचा या महत्त्वाच्या नगरपंचायतच्या हद्दीच्या रोडवर आपण आहोत स्वच्छतेच्या बाबतीत आज जो प्रश्न उठू राहिलो त्या बाबतीत आज या ठिकाणी पाहिलं असतं ते संपूर्ण इथं ह्या महत्त्वाच्या ठिकाणावरती सगळा कचरा दिसून राहिलेला आहे तालुक्यातले लाखो शेतकरी या ठिकाणी बाजार समितीत येतात त्या महत्त्वाच्या अशा ठिकाणावरतीच संपूर्ण ह्या कचरा व्यवस्थापनचा बोजबारा उडालेला आहे सगळं गवत उगलेलं आहे कचरा पडलेला आहे मग पाहिलं तर हे कचरा स्वच्छता नेमकी कुठे केली जाते हा प्रश्न एक सामान्य नागरिकांना पारनेरच्या पटवर राहिलेला आहे महिन्याला दहा ते अकरा लाख रुपये खर्च होतात आणि मग ही स्वच्छता नेमकी कुठं केली जाते कागदावर केली जाते का हा प्रश्न एक सामान्य नागरिकांना पारनेरच्या पडू राहिलेला आहे या ठिकाणी आनंद कोविड सेंटर आहे त्याच्यासमोरच ही संपूर्ण अस्वच्छता आहे म्हणजे इथं एक महत्त्वाचं कोविड सेंटर आहे आणि ते त्याच्यासमोरच हे असं अस्वच्छता असन तर अतिशय गंभीर स्वरूपाची बाब दिसून येत आहे मी ज्ञानेश्वर बाळासाहेब आवड्डी या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की हा जो रोड आहे हा रोड वरच्या विषयी बसवून जो खाली नगरपंचायतला जो रोड जातो किंवा मेन पारनेर तालुक्याची जी पंचायत समिती आहे पारनेर तालुक्याचं जे महत्त्वाचं ठिकाण म्हणजे बाजारतळे पारनेर नगरपंचायतचं जे मेन ऑफिस आहे तो हा रोड आहे त्या रोडवरती अक्षरशः तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण घाणीचं असं साम्राज्य या ठिकाणी तयार झालेलं आहे तुम्हाला खोटं वाटेल पण या गल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी घराघणी या ठिकाणी दोन ते चार पेशंट चिकुनगुनिया आणि डेंग्यूचे या ठिकाणी आहेत तरी पण या नगरपंचायत प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष या ठिकाणी दिसतं आहे मग सांगू या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की नगरपंचायत तुम्हाला कालची जी बातमी झाली त्या कालच्या बातमीनंतर नगरपंचायतने लाँग, लाँग की प ताबडतोब लगेच जे सी बी लावून ट्रॅक्टर लावून जशी घाण साफ केली तशी घाण साफ या अगोदर का झाली नाही या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होतो आणि सगळ्या म्हणजे नगर प्रशासनाला दहा दहा बारा बारा लाख रुपयाची या ठिकाणी बिलं पास करून घेतात मग खाण नेमके काढतात कोणाची की नगरपंचायतचे जे मुख्य आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या घरातली घाण काढतात की काय हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला निर्माण होतो मला माझं म्हणणं तात्पर्य एवढंच आहे की हा मेन रोड असून नगरपंचायतला जाणाऱ्या ऑफिसकडे जाणारा रोड आहे तरी नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना ही गटारीची घाण दिसत नाही आणि गोडाऊन दुकानं सील करणारी रोडवरची तुम्हाला दिसतात का हा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ज्या ज्यावेळेस सकाळी पाणी येतं पाणी आल्याच्यानंतर या नळाचं पाणी या गटरीमध्ये आल्यानंतर ही गाटरीची घाण सगळी रोडवर येते ही रोडवर आलेली घाण पूर्णतः शाहू नगर या परिसरात जाते तेथील लोक सगळी इथे या ठिकाणी आमच्या नावडाने वळडाले जातात हे नगरपंचायच्या लक्षात येत नाही का म्हणून ही छोटीशी एक दाखवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करत आहे आणि आपण या ठिकाणी मी सुभाष आवटी पारनेरमधील एक ज्येष्ठ नागरिक आहे आणि माझ्या सम समवेत पारनेरमध्ये काम करणारे काही युवक कार्यकर्ते आहेत आता या ठिकाणी मी आपला समोर येण्याचा विषय हाच आहे की या पाऊस झाल्यानंतर पारनेरमध्ये इतकं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे की पारनेरकरांना येण्या दिवसासुद्धा ते इतके मच्छर प्रत्येक घरात जा कोणतंही घर असू द्या त्या ठिकाणी मच्छरांनी इतका उपद्याप दिलेला आहे त्याला कारणच असं आहे की पारनेरमध्ये ठिकठिकाणी आपण या ठिकाणी बैरोनाथ गल्लीत आहे इथं मंदिर आहे आणि नागरी वस्ती या ठिकाणी ती नागरी वस्ती पण दाखवा तर मंदिर दाखवा सर, हा हे मंदिराचा परिसर हा खंडे खंडोबा मंदिराचा परिसर तुमच्या समोर दिसत आहे आणि आम्ही या ठिकाणी जे उभं राहिलेलो आहे तो भैरनाथ मंदिराचा परिसर पारनेरमध्ये आपण नगरपंचायतीमध्ये आहोत असं आम्हाला वाटतच नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी टोटल वर्षाला ग्रामपंचायतीचा जेवढा साफसफाईला खर्च नव्हता तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सफाई बऱ्यापैकी होत होती त्यांचे कर्मचारी भरपूर होते परंतु आता काय झालं आहे की या ठिकाणी मला वाटतं मुख्य अधिकाऱ्यांच्या ताब्यात सर्व प्रशासन आता साध्य आहे या ठिकाणी कुणी नगराध्यक्ष नगरसेवक नाही आहेत त्यांच्या ताब्यात सत्ता पण नाही आहे सगळे अधिकार हे मुख्य अधिकाऱ्यांना असल्यामुळं सफाईला किती खर्च करायचा किती कामगार वाटवायचे त्यांच्या हातात आहे मी त्या दिवशी सहज त्या ठिकाणी एक महिन्याच्या सफाईचा खर्च वाचला तर मला आश्चर्याचा धक्काच बसला किती सांगितलं आपला त्या दिवशीचा खर्च माई बारा लाखाचा खर्च पारनेर शहरामध्ये फक्त सफाईवर केला जातो आता पारनेरमध्ये गल्ल्या पाहिल्या तर तशा सात आठच गल्ल्या आहेत मी सात आठ गल्ल्या आणि छोट्या छोट्या गल्ल्या आणि दोन वाड्या एक तर सोबलेवाडी आणि दुसरी भुगेवाडी ही नगरपंचायतीच्या हद्दीत मोडते म्हणजे याचा अर्थ प्रत्येक गल्लीला एक महिन्याचा खर्च हा एक लाख रुपये इतका मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात येतो आता याच्यातला अफरातफरीचा भाग किती आणि काय परंतु प्रत्यक्ष ज्या वेळेला आम्ही गावामध्ये हिंडतोय त्या ठिकाणी ठिकठिकाणी कचरा असतो कर्मचारी भक्तवारच्यावर झाडून एका ठिकाणी गोळा करतात शो करतात तेवढं उचलल्या जातोय परंतु आता या ठिकाणीच आपण जे मंदिराचा परिसर बघतो अशा कितीतरी मोकळ्या जागासुद्धा पारण्यामध्ये आहेत की त्यांना नोटीसच काढत नाही ग्रा ग्रामपंचायत जुन्या पडलेल्या जागा खण पडलेले आहेत घरं पडलेले आहेत त्या ठिकाणी ह्या अशा पद्धतीचं जर आपण नागरी वसतील गवत या ठिकाणी डास विचू काटे कितीतरी प्रकारचे प्राणी या ठिकाणी आपल्याला अक्षरशः जंगल आहे जंगल आणि याच्यावर मात्र कारवाई करायला नगरपंचायत काही तयार होत नाही मात्र याच सफाईच्या चा नावाखाली अगदी लाखोंची कमाई मात्र नगरपंचायत अथवा कोण करते आहे प्रत्येक गल्लीसाठी सरासरी एक लाख रुपये आमच्याकडून वसूल केले जातात आमच्या नागरिकांच्याच स्वच्छता नळपट्टी पाणीपट्टी यातला हा पैसा आहे आणि सरकारकडून येणारा पैसा ह्या ये पैशाची जरा अशी विल्हे अगै प्रकारे विल्हेवाट लावली जाते आणि प्रत्यक्ष सुविधा मात्र आम्हाला मिळत नाही मी विनंती करतो एक पारनेरकर म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी या पाडक्या जागा असतील त्या ठिकाणी त्या लोकांना नोटीस हा काढा ते जर त्या ठिकाणची घाण उचलत नसेल तर तुमच्या खर्चातून उचला आणि त्यांच्याकडून वसुली करा ज्या ठिकाणी सार्वजनिक जागा पाना गवत वगैरे वाढलेले कसं स्वच्छ भारत अभियान मानता येईल हा रस्त्याच्याकडेला कॉन्क्रीटच्या साईडचा सा भाग आहे याच्या पूर्ण साईडने आणि संपूर्ण गावात सरासरी हीच परिस्थिती तुम्ही फक्त माईकवरून सांगून किंवा भोंग्यातून त्या सीडीच चा आवाज ऐकून काही स्वच्छ होणार नाही प्रत्यक्ष मात्र या अधिकाऱ्यांची कार्यवाही शून्य दिसते यांची काही या आर्थिक लागेबांधी असेल त्याच्याशी आम्हाला घेणं नाही पण ज्या आरती पारनेरमधून एका महिन्याकाठीचा एवढा मोठा खर्च बारा लाखाच्या वर जर जात असेल स्वच्छताला तर ती स्वच्छता आम्हाला मिळालीच पाहिजे आणि ही जर नाही मिळाली तर कागदपत्रासहित या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही कोर्टात निश्चितपणे धाव घेऊ जनजागृतीचा निश्चित करू ज्या पद्धतीचा खर्च होतो त्याच पद्धतीची स्वच्छता ज्या पद्धतीचा आमचा टॅक्स वसूल केला जातो त्याच पद्धतीची स्वच्छता आम्हाला हवी आहे आणि या सर्व कारणामुळे लहान मुलं आजारी पडतात डेंगू मलेरिया अशा साथी होत आहेत त्याच्यासाठी त्या धावाच्या चिकनगुण्या अहो तुम्ही फवारण्या तरी किती ठिकाणी केला फक्त पेटीमधून जायचं एक फवारणीचं कधीतरी एक महिन्यातून एक हल्ल्यामध्ये